नमस्कार मित्रांनो, 11वी प्रवेशासाठी सीईटीचा फॉर्म ऑनलाईन कशा प्रकारे भरायचा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया। तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे, त्यानंतर येते न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन या बटणावरती तुम्हाला क्लिक करायचे। त्यानंतर मित्रांनो येते स्टेट बोर्ड महाराष्ट्र, तुम्हाला इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर येते तुम्हाला सीट नंबर टाकायचा आहे। त्यानंतर येते आईचं नाव मित्रांनो तुम्हाला टाकायचं आहे। त्यानंतर प्रोसीड या बटणावरती क्लिक करायची। त्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर अशा प्रकारे ॲप्लिकेशन सिरियल नंबर जनरेट होईल, तर तुम्हाला सिरियल नंबर मित्रांनो कॉपी करून सेव्ह करून ठेवायचा आहे। त्यानंतर मित्रांनो ओकेवरती तुम्हाला क्लिक करायची आहे। त्यानंतर या डिक्लेरेशन बॉक्सवरती तुम्हाला क्लिक करायची आहे। त्यानंतर प्रोसीड या बटणावरती क्लिक करायची। त्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर अशा प्रकारे सर्व माहिती त्या स्टुडंटची येऊन जाईल। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला येथे खाली आल्याच्यानंतर येथे त्या विद्यार्थ्याचा मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा आहे। त्यानंतर मित्रांनो तुम्ही येथे ईमेल आय डी पण टाकू शकता, ऑप्शनल आहे मित्रांनो, टाकलं नाही तरी चालेल। त्यानंतर येथे मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन्स, तर येथे तुम्हाला कोणतं मीडियममध्ये मित्रांनो त्याची दहावी झालेली आहे तर ती मीडियम तुम्हाला इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला येथे एक्झामिनेशन सेंटर डिस्ट्रिक्ट, तर येथे तुम्हाला जिल्हा निवडून घ्यायचा आहे मित्रांनो। त्यानंतर येथे त्या जिल्ह्यातील कोणते सेंटर तुम्हाला निवडायचे आहे, तर तालुके येथे तुम्हाला दाखवण्यात येईल, तर तुम्हाला जो तालुका जवळ आहे तर तो तालुका तुम्हाला इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे, किंवा तुमचा जो तालुका आहे मित्रांनो तर तो तालुका तुम्हाला इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर मित्रांनो सेव्ह अँड नेक्स्ट या बटणावरती तुम्हाला क्लिक करायची। त्यानंतर अशा प्रकारे तुमच्यासमोर तुमच्या ॲप्लिकेशनचा प्रिव्ह्यू येथे जनरेट होईल। त्यानंतर येथे या डिक्लेरेशन बॉक्सवरती तुम्हाला क्लिक करायचे। त्यानंतर मित्रांनो कन्फर्म ॲप्लिकेशन फॉर्म याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचे। त्यानंतर ओके बटणावरती क्लिक करायचे। त्यानंतर मित्रांनो येथे तुमचा फॉर्म सबमिटेड झालेला आहे, त्यानंतर ओकेवरती क्लिक करायचे। त्यानंतर येथे प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्म याच्यावरती क्लिक करून मित्रांनो तुम्ही या फॉर्मला सेव्ह करू शकता किंवा प्रिंट पण करू शकता। तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही 11वी प्रवेशासाठी सीईटीचा फॉर्म ऑनलाईन भरू शकता।